आताची सध्याची या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, पोस्टल मतांमध्ये अरुण लाड आघाडीवर. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील पोस्टल मतांची मोजणी सुरू असून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांना 12 मतांची आघाडी मिळाल्याची माहिती समजते. या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र लाड यांना 12 मतांनी आघाडी मिळाल्याचं सूत्रांकडून समजतंय. पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली. पुणे पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. भाजपाचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यासह 62 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा न्यूज.